नेरूळ इथं 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार निलेश लंके, खासदार संजय दिना पाटील, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप नाईक यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी संदीप नाईक यांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी असा विश्वास व्यक्त केला की संदीप नाईक यांनी जे जे मुद्दे आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेत ते नक्कीच पूर्ण करतील, कारण संदीप नाईक हे बोलण्यापेक्षा काम करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतात. हा नुसता वचन नाहीये, हा संदीप नाईकाचा वचननामा आहे, त्याच्यामुळे ते होणारच याच्यात मला गॅरंटी आहे. म्हणून दिल ठोक्य भाषण करते, कारण का मला संदीपच्या कामाची पद्धत माहिती आहे. आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद असलेल्या प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख करत संदीप नाईक यांनी सांगितलं की जे वचन त्यांनी दिलंय ते पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध असतील. आपण 25 वर्षाचा विचार केला तर ह्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा बॅकलॉग निर्माण झाला. जी सुविधा आपल्या शहरामध्ये साधारणतः 2035 पर्यंत टिकायला हवी होती, तर ह्या 2024 मध्ये अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासत आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे, या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास, मग तो गाव गावठाणाचा असेल, शहरामधल्या LIG, MIG, SIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, इंडस्ट्रीयल बेल्ट आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल, अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास व्यक्त करते.